पाली वसे खाडीच्या कुशीत वसलेलं, विविध जाती धर्माच्या लोकांनी गजबजलेलं, निसर्गाने नटलेलं हे आमचे गाव. ह्या गावाचे वैशिष्ट्य कुठल्याही विश्वकोशात नव्हे तर येथे राहणाऱ्या व भेट देऊन गेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोरले गेलेले आहे. पाली हा गाव एक गाव नव्हे तर जणू काही एक भावना आहे. येथील कोबा, पर्यटनासाठी निमूत केलेले पांजू बेट, तबेल्यातील गाई वासरू, सुंदर शेतीवाडी आणि त्याहीपेक्षा सुंदर म्हणजे येथील रहिवाशी हे आमच्या पाली गावाचे वैशिष्ट्य होय. आणि सर्वात विशेष म्हणजे आमच्या गावाचे हे मायदेदेऊस चर्च. मायदेदेऊस मदर ऑफ गॉड, देवाची आई, ह्या लाडिक नावाने परिचित असलेले हे तीर्थक्षेत्र देवाची माता पवित्र मरिया हिला समर्पित केलेले वसई परिसरातील एकमेव असे देऊळ आहे. ह्या चर्चचा इतिहास थोडक्यात सांगायचा झाला म्हणजे त्या काळात फ्रान्सिस्कन धर्मगुरू ह्या परिसरात कार्य करत असत. त्यांनी इसवी सन 1577 ह्या वर्षी येथे एक छोटे चर्च उभारले. चर्चच्या सुरुवातीपासून पवित्र मरियाचा एक नयन मनोहर पुतळा वेदीवर होता. बघता बघता येथील मरिया भक्तीचे रूपांतर एका तीर्थक्षेत्रात झाले. हातात तेल व मेणबत्ती ही अर्पणे घेऊन भाविकांची री दर शनिवारी माऊली समोर लागलेली असे. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या 18 तारखेला येथे मायदेदेऊस हा सोहळा साजरा होतो. माऊलीच्या दारात तुफान गर्दी ओसळते. सदर सोहळा ख्रिस्त जयंतीच्या 7 दिवस अगोदर साजरा होत असल्यामुळे त्याचा उल्लेख मरिया येशूच्या प्रतीक्षेत असाही होतो. मायदेदेऊस ही नवसाला पावणारी माता म्हणून लोकप्रसिद्ध आहे. रोगी निरोगी, दुखी आनंदी, व्यासनी व व्यासन मुक्त, बाळाच्या प्रतीक्षेत असलेले, जीवनसाथीच्या प्रतीक्षेत असलेले, समाजाने नाकारलेले व इतर भाविक दरवर्षी तिच्या पायथ्याशी तिचा आशीर्वाद मागण्यासाठी येत असतात. आम्ही वसे परिसरात एक सहल घेतली आणि लोकांना काही प्रश्न विचारले. त्यांची आपल्या चर्चविषयी भावना आणि माऊलीवरील श्रद्धा ऐकून आमचे मन भरून आले. त्याची एक झलक आम्ही इथे सादर करीत आहोत. माझे काही अनुभव आहेत त्याच्या मदर मेरीबद्दल. मी 1972 SSC केली. SSC केल्यानंतर मी प्राथमिक शाळेपासून मला स्कॉलरशिप होती. आमच्या ग्रीज धर्मग्रामाची स्कॉलरशिप होती. पुढे पण नंतर माझं एक इंजिनियर होण्याचं माझं एक उद्दिष्ट असतं. काय असतं, माणसाच्या जीवनामध्ये दोन गोष्टीचं प्रमुख हे उद्दिष्ट असतं. पहिलं म्हणजे तुमची श्रद्धा असली पाहिजे आणि दुसरं म्हणजे तुमचं उद्दिष्ट, तुम्ही कुठे जाणार, काय करणार. श्रद्धा नुसती श्रद्धा असून फायदा नाही, तर तुमच्याकडे काहीतरी त्याच्यामध्ये मोठीच पाहिजे. तर माझी एक श्रद्धा होती मदर मेरीवरती होती आणि मी नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नवेनासुद्धा पापडी चर्चला जाऊन सायकलवर जाऊन शाळेत असताना सुद्धा मी अटेंड करायचो. संध्याकाळी 5 वगैरे नवेना व्हायचा, तो मी अटेंड करायचो. तर असं करता करता मी कॉलेजला जायला लागलो. कॉलेजला गेल्यानंतर अचानक आमच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांचं निधन झाल्यानंतर इंटर सायन्समधून मला कॉलेज सोडावं लागलं आणि त्याच्यानंतर माझं एक उद्दिष्ट होतं की मी इंजिनियर व्हायचं. आणि मला खूप सलत होता की आपण एवढे हुशार असून सुद्धा आपल्याला इंजिनिअरिंग का नाही करता येणार. मग मी ठीक आहे, मग त्यावेळेला मी 1973-74 जॉब पकडला. 80 रुपयाच्या नोकरीवरती मी काम चालू केलं मुंबईला. रॅमसन इंडिया म्हणून एक केबल कंपनी होती, त्याच्यामध्ये 80 रुपयावरती महिन्याला काम चालू केलं. असं करता करता मग नंतर मी डायनाक्राफ्टमध्ये लागलो. डायनाक्राफ्टमध्ये असताना मी आमच्या मॅनेजमेंटला एक रिक्वेस्ट केली की मला भगुबाई पॉलिटेक्निकमध्ये पार्ट टाईम इंजिनिअरिंगचं डिप्लोमासाठी अर्ज केला होता मी. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या कंपनीच्या पर्सनल डिपार्टमेंटकडून ह्याच्यावरती अप्रुव्हल घेऊन या, मग आम्ही तुम्हाला ह्याच्यामध्ये. पण माझ्या पर्सनल डिपार्टमेंटने मला अप्रुव्हल दिलं नाही. मी अगदी डायरेक्टरपर्यंत पोहोचलो पण डायरेक्टरांनी मला सांगितलं की नाही, तू स्टोर इन्चार्ज असल्यामुळं जर का संध्याकाळी रात्री काहीतरी काम असलं निघालं मग तुला ओवरटाईम मला थांबता येणार नाही वगैरे वगैरे धारण देऊन त्यांनी मला ते दिलं नाही. पण त्याच्यानंतर मग मी तो नान सोडला की म्हटलं आपल्या आयुष्यामध्ये आपण इंजिनियर होऊ शकत नाही, पण आपल्या मुलांना तरी ॲटलीस्ट इंजिनिअरिंग करू. तर त्याच्यानंतर 1986 आमचं लग्न झालं. लग्नानंतर आम्हाला 2 अपत्य झालं, मुलगा रॉजर, मुलगी समांथा. आणि रॉजरला इंजिनियर करायचं माझं फार इच्छा होती. आणि मी दरवर्षी आम्ही सहकुटुंब तुमच्या 18 तारखेला माऊलीच्या याला येत असो.
आणि असं करता करता रॉजरची इंजिनिअरिंग झाली. आमच्या जे आमच्या मागण्या होत्या त्या माऊलीने मान्य केल्या, त्याला इंजिनिअरिंग झाली. इंजिनिअरिंग झाल्यानंतर आभार मानण्यासाठी मी तिथे असलेल्या सगळ्या गरीब लोकांना एक दिवसाचं जेवण पण पुरवलं. आणि आजपर्यंत मी जर घरी असलो, वसईत असलो, तर मी जरूर 18 तारीख विसरत नाही आणि 18 तारखेला आम्ही माऊलीच्या पायावरती तिच्या आभार मानण्यासाठी जात असतो. तर हा एक श्रद्धेचा भाग आहे. आणि श्रद्धा नुसती श्रद्धा असून चालत नाही. माऊलीने जे आम्हाला भरपूर दिलं आहे, आज माझी 2 मुलं, एक मुलगा रॉजर US मध्ये सेटल आहे, मुलगी कॅनडामध्ये सेटल आहे, आम्ही दोघे घरी असतो, पण आमच्या संपूर्ण आयुष्यावरती माऊलीने खूप उपकार केलेला आहे. आणि त्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही, पण तरी पण प्रत्येक सणाच्या दिवशी आम्ही तिथं हजेरी लावतो आणि वर्षामध्ये केलेल्या आभार मानण्यासाठी आम्ही जात असतो. सगळ्या धर्माची लोक येतात, आमची पण लोक येतात आणि तिकडे व्यवस्थित दर्शनाला पण जातात. मेणबत्ती आमची इच्छा असते की आपण माऊलीला सांगतात, त्याप्रमाणे आमचे प्रेम पण येते. आम्ही हिंदू आहोत म्हणजे, आणि आम्ही हिंदू त्यासाठी कसं काही भेदभाव करत नाही. जस्ट म्हणजे जास्ती करून आम्ही माऊलीच आहोत. ते लहानपणापासून आम्ही दर गुरुवारी माऊलीच्या थोडी कॅन्डल लावतो. आणि आमचा अनुभव असा आहे की आम्ही 18 डिसेंबरला जेव्हा माऊलीसाठी चौथमध्ये लावतो, म्हणजे आम्ही माऊलीला जी काही मनातलंच सांगतो की आजपर्यंत तरी आमचं कमी झाले इतके आम्हाला माऊलीवरती श्रद्धा. आपली माऊलीवर नेहमी श्रद्धा असते आणि मेन माऊलीवर श्रद्धा आणि विश्वास असतो. आपण कधी पण आपल्याला वेळ प्रसंगामध्ये माऊलीकडे आपण काहीतरी मागितलं तर आपल्याला माऊली नेहमीच आपल्याला मिळू शकते आणि उपयोगी पडते त्याबद्दल. आणि त्या उत्साहाने मग त्या 18 डिसेंबर म्हणजे आपण प्रत्येक वर्षी आपण त्या सणाच्या आणि दिवसाच्या आपण आठवण करीत असतो. सणाच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना, तुम्ही देतात हॅपी फीस्ट. आम्ही दरवर्षी माऊलीसाठी आमचं चांगलं करते, त्याच्यावर आम्ही येतात. आम्हाला वर्षिक आम्हाला बघायचं लागते तीच उपयोग पडते माऊली. आम्हाला माऊलीचं नाव घेतलं बस, आमच्या पोरामाला सुख शांती देते बस, एवढंच पाहिजे, दुसरं काय नाही पाहिजे. देवा थांबा. Since 20 years, I'm staying at Naigaon and I'm attending Pali church only. And I was facing lots of problems and by God's grace, all the problems are solved. And my both daughters, they got a good college and elder one, she got a good job. And really, I thank Mother Mary for all this she had done in my life. 18 डिसेंबर हा दिवस कुठलाही असू दे, सोमवार असू दे किंवा रविवार असू दे, कुठल्याही दिवशी असला तरी तो 18 डिसेंबरला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची जी मन्नत असते किंवा मागणी असते ती माईदेवस माऊली पूर्ण करत असते, म्हणून त्या ठिकाणी लोक भरभरून येत असतात. बघ, पालीचा फेस्ता ते बसमध्ये अख्यात नव्हतात, कधी पण गेले, सँडर मिनर काय पण गेले, पण पालीचा फेस्ता अख्यात बोलतात. फेस्त साधतो किंवा वर्षाचा लास्ट फेस्ता असतो, एक्सपेक्टेशनला एकदम मीट करते. तू पर्सनल एक्सपिरियन्स काय आहे, डू यू मिस इट एव्हरी इयर? मजा करायची पाहिजे. माय पर्सनल एक्सपिरियन्स रिगार्डिंग द पाली फेस्ट इज व्हेरी ऑसम. माय मॉम अँड डॅड वेन दे वर यंग दे वर पुटिंग द स्टॉल, नाव ॲज दे हॅव नॉट विथ अस नाव वी आर कंटिन्युइंग द रिच्युअल्स. अँड पाली चर्च इज वन ऑफ द फेअर ओवर द इज वन ऑफ द बिगेस्ट फेअर इन वसई, ऑल ओवर वसई, बिकॉज आय हॅव माय पर्सनल एक्सपिरियन्स एव्हरी वेअर वी गो. But Pali fair is a biggest fair and there many devotees come, many devotees like Hindu people come, even Muslims also come, and even Christians also come. And Christians, you can say, they have a very good faith in Mother Mary, and Pali is a church where Mother is there. Okay, so I personally have experienced that we have been blessed with Mother Mary and the fair, everything over there is very awesome. The lokanchi mauli vishi shraddha mhanun loka yetat tyachyamule gardi hote ase, ani ti gardi evdi ata apat vadat challe ki Bombay varun pan loka yayla lagle ase. Bar bar ase, ma ya varshi yenar ki nahi sadayla? Ha, ami ti ikudche jayt na. म्हणजे वसईवरना पण येतात, उत्तनवरना काय म्हणजे रिलेटिव्ह वगैरे असतील, बॉम्बेवरना पण काय काय काका काकी वगैरे असतात येतात. म्हणजे सण म्हणजे तेच माऊलीला भेटायला वगैरे येतात, म्हणजे मिसाला पण येतात ते सकाळीच, आणि मग घरी राहतात थोड्या वेळ, आणि मग रात्री ते अख्खा फेस्ता वगैरे फिरून वगैरे मग जातात. आमच्याकडे फेस्त असलं ना काही हे ख्रिश्चन लोकच असते, पण आम्ही हिंदू लोक तिकडे सगळं मजा करतात, कोण दुकानं टाकतात,
कोणी हे करतात, आम्ही मध्ये जाऊन मेणवाती वगैरे वाहतात ना, त्या दिवसाला आमचे पाहुण्यांना वगैरे आम्ही आमंत्रण करतात, आमचे पाहुणे पण येतात, भरपूर फेस्त भरते. पहिलं ते हे 10 वाजेपर्यंतच भरायचं, पण आता 12 वाजेपर्यंत फेस्त चालू असते, भरपूर गर्दी असते. It's been a magical thing, yeah. Like, right, we normally prepare for Christmas, but for us, it's like, since the feast, you prepare for Christmas. You paint the house, you get ready for the feast, you attend the Navinas, and then you go ahead. So, yeah, it's been a very beautiful experience since childhood. And definitely, only the Naigaonkars who have been connected to the church and who have been a part of the whole Pali Fiesta thing will connect to this more, I feel. But yeah, it's been a beautiful thing, and I think everyone should attend this. I have most of my friends from Bombay who specifically come to attend the feast. So it's been a beautiful thing for us. Any wishes? Wishing everyone a very, very, very happy Pali feast and a blissful year ahead. अशा अनेक श्रद्धावंतांची एक श्रद्धा म्हणजेच आपली मायदेदेवस माऊली. जर तुम्ही कधी पालीला आला नसाल तर नक्की या, एक सहल करा, आमच्या पालीला आणि आमच्या मायदेदेवस माऊलीला भेटून जा. उद्या 18 डिसेंबर पालीकरांचा वार्षिक सोहळा, लांबून लोक माऊलीला भेटायला येतील. रस्त्यावरची रेलचेल, फेरीवाल्यांची रेलचेल, पाळण्याचा वेग, दिव्यांची झगमगाट आणि प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात दिसणारी ती भावना, ह्या सर्वाने आमच्या पालीकरांचा दिवस भरून जाईल. पाली आणि पाली फेस्ता ह्याची मजा काही ओरच. तर कधी येता आमच्या पालीला